नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण तलाठी भरती दोन हजार तेवीस साठी अतिशय इम्पॉर्टंट अतिशय महत्वपूर्ण असं टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नवर आधारित गणित व बुद्धिमत्ता पाहत आहोत आता हे जरी तलाठी भरतीसाठी असलं तरी येणाऱ्या सर्वच परीक्षेसाठी हे काय असणारे अतिशय उपयुक्त असणारे विशेषतः जिल्हा परिषद भरतीसाठी झेडपी भरतीसाठी हे काय असणारे अतिशय आय एम पी असणारे काय आय एम पी असणारे तर तुम्हाला माहिती आहे परीक्षा कोण घेणार आहेत या दोनच कंपन्या परीक्षा घेणार आहेत एक आहे टी सी एस आणि दुसरी कोण आहे एस ओके मग या ठिकाणी पाहूया पहिला प्रश्न काय आपला पहा अठरा खांबातील अंतर आठशे पन्नास मीटर आहे सर्व खांब समान अंतरावर आहेत तर पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे ओके गणित वाचायला सोपं आहे गणित सोडवायला सुद्धा सोपं आहे परंतु या ठिकाणी काय होऊ शकते आपली एक मिस्टेक होऊ शकते ओके हो मग या ठिकाणी सगळ्यात पहिलं आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक खांबामधील अंतर काढायचे काय काढायचंय पहा प्रत्येक खांबातील अंतर ओके प्रत्येक खांबातील अंतर काढायचं आहे मग यासाठी काय करावं लागेल पहा ठीक आहे आपलं अक्षर थोडं खराब आहे असू द्या मग या ठिकाणी काय होईल एकूण अंतर किती आहे आठशे पन्नास मीटर आहे ओके मग काय करायचं आठशे पन्नास आता छेदामध्ये किती घ्यायचे इथं प्रश्न आपला चुकू शकतो एकूण खांब किती आहेत अठरा खांब आहेत परंतु एकूण खांबातील अंतर काढण्यासाठी छेदामध्ये काय करावं लागतील एकूण खांब वजा एक घ्यावा लागतं मग अठरा वजा एक जर केलं तर बरोबर किती राहतात खाली सतरा राहतात आता हे सतरा का घ्यायचे खांब अठरा असताना आपण सतराच का घ्यायचे मनात प्रश्न आला असेल का नाही तर या ठिकाणी काय होतं पहा कडीला दोन खांब असतात बरोबर की नाही म्हणजे या ठिकाणी पहा आता इथं तुम्हाला तीन खांब दिसतील परंतु तुकडे किती झालेत दोनच आहेत नाही अंतर किती आहे पहा दोनच अंतर आहेत पण खांब दिसताना किती दिसतात तीन दिसतात अजून जर पुढे एक खांब वाढवला तर किती खांब दिसतात पहा एक दोन तीन चार खांब दिसतात परंतु मधला अंतर किती आहे पहा एक दोन आणि तीन म्हणजे तुम्हाला जेवढे खांब विचारले असतील त्याच्यापेक्षा काय करायचा एक खांब काय करायचा वजा करायचा काय करायचा तर दोन्ही कडेला काय असतो खांब असतो म्हणून एक कडेचा खांब काय करायचा आपल्याला वजा करावा लागतो ओके मग या ठिकाणी वजा एक केला अठरातून एक वजा केला किती राहतील खाली सतरा खांब राहतील बरोबर की नाही मग प्रत्येक खांबातील अंतर किती राहील पा सतरा एक सतरा सतरा पाच किती पंच्याऐंशी आणि हा पुढचा शून्य जसाच तसा प्रत्येक खांबातील अंतर किती आलं पन्नास मीटर हे काय आलं आपलं प्रत्येक खांबामधील अंतर आलं आता आपल्याला काय विचारलंय पाचव्या व नवव्या खांबातील अंतर काय विचारलंय पाचव्या व नवव्या मग फक्त काय करायचं नऊ वाजा पाच करायचं बरोबर किती खांब राहिले चार खांब राहिले मग एका खांबातील अंतर किती आहे पन्नास मीटर आहे मग गुणिले काय होईल चार खांब मग पन्नास गुणिले चार बरोबर किती दोनशे म्हणजेच पाचव्या व नवव्या खांबातील अंतर किती आहे मित्रांनो दोनशे मीटर आहे सिम्पल या ठिकाणी तुम्हाला फक्त काय करायचंय प्रत्येक खांबामधलं अगोदर अंतर काढायचंय काय करायचंय प्रत्येक खांबातील अंतर काढायचंय मग प्रत्येक खांबामधील अंतर किती आलं आपलं पन्नास मीटर आलं पुन्हा आपल्याला काय विचारलं होतं पाचव्या व नवव्या खांबातील अंतर विचारलं होतं मग हे पाचव्या व नव्याच्या काय करायचं नऊ वाजा पाच करायचे जे आपलं उत्तर येईल त्याला काय करायचं प्रत्येक खांबातील अंतर काय करायचं गुणायचं आता हेच गणित तुम्हाला शॉर्टकट वाल्याच्या मेथडनी सांगतो ते तुम्हाला काय सांगतील आठशे पन्नास घ्यायचे ठीक आहे आठशे पन्नास घ्यायचं छेदामध्ये काय करायचं म्हणतील अठरा वाजा एक करायचं सतरा छेदामध्ये घ्यायचं आणि गुणिले काय करायचं किती खांब आहेत नऊ पाच ते नऊ आहे मग नऊ वाजा पाच गुणिले चार बरोबर उत्तर किती येईल पा सतरा एक सतरा सतरा पाच आहे शून्य शून्य पाचशे किती वीस पुढचा शून्य तास तसा काय ते आलं दोनशे मीटर आलं ओके परंतु तुम्हाला आधी समजून घ्यायचंय व्यवस्थित समजून घ्या आणि मग तुम्ही प्रॅक्टिस केल्यानंतर सरावाने तुम्ही मनाने या पद्धतीने उत्तर काढू शकता मनाने बरं का कुणी शिकवून नाही शिकतानी तुम्हाला काय करायचंय या मेथडनीच शिकायचं आहे तेव्हा तुम्ही काय होताल आपोआप या मेथडनी काय करताल उत्तर काढताल ओके पुढचा प्रश्न पाहू दोन नंबर सेम आहे पास सेम काय सांगितलंय दहा खांबातील अंतर सातशे वीस मीटर आहे सर्व खांब समान अंतरावर आहे तर दुसऱ्या व पाचव्या खांबातील अंतर किती काय करायचं सांगितलं तुम्हाला मी एकूण प्रत्येक खांबातील आपल्याला आधी अंतर काढावं लागेल की नाही मग प्रत्येक खांबातील अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा एकूण अंतर सातशे वीस छेदामध्ये काय करावं लागेल दहा खांबा आहेत दहा वाजा एक बरोबर किती राहतील नऊ राहतील मग छेदामध्ये नऊ नऊ एक नऊ आठ नऊ बहात्तर पुढचा शून्य जसा असा बरोबर किती प्रत्येक खांबातील अंतर किती आलं ऐंशी मीटर आलं इथं काय सांगितलंय पाचव्या व दुसऱ्या म्हणजेच काय पाच वाजा दोन बरोबर किती राहतात तीन मग काय होईल ऐंशी गुणिले तीन बरोबर किती आठ तरी की चोवीस पुढचा शून्य जसा तसा किती दोनशे चाळीस मीटर कुठे ऑप्शन दोनशे चाळीस मीटर पा ऑप्शन क्रमांक तीन आपल्याला दिलेला आहे दोनशे चाळीस मीटर सिंपल सोप सुटसुटीत फक्त तुम्हाला काय करायचंय कन्सेप्ट समजून घ्यायची तुमचा प्रश्न चुकू कुठे शकतो माहिती आहे एक मित्रांनो या ठिकाणी चुकू शकतो का तुम्ही गडबड गरबड काय करू शकतात दहा खांब घेऊ शकतात तसं करायचं नाही आपल्याला या ठिकाणी खांब घेताना किती घ्यायचे नऊ खांब घ्यायचे म्हणजे जेवढे खांब दिले असतील त्याच्यापेक्षा काय करायचा एक खांब वजा करायचा तुमचं उत्तर काय कधीच चुकणार नाही सिम्पल आहे ओके चला पुढचा प्रश्न पाहू त्याच्या अगोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वपूर्ण सूचना मित्रांनो आपण तलाठी भरतीसाठी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे आपली टेस्ट सिरीज ही टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नवर आधारित आहे आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या आपली टेस्ट सिरीज जरी तलाठी भरतीसाठी असली तरी सुद्धा ही झेडपी भरतीसाठी सुद्धा काय अतिशय उपयुक्त अशी आपली काय असणार मित्रांनो या ठिकाणी टेस्ट सिरीज असणार आहे आता तुम्हाला माहिती आहे झेडपी भरतीसाठी काय उपयुक्त असणार आहे तर परीक्षा कोण घेणार आहे टी सी एस आणि आयबीपीएस घेणार आहेत आणि जो नॉन टेक्निकलचा सिलेबस आहे म्हणजे तुमचा जो साठ टक्के सिलेबस आहे तो सिलेबस काय तलाठी भरतीचाच सिलेबस से सेम आहे त्याच्यामुळे ती त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला काय हे टेस्ट सिरीज उपयुक्त पडणार आहे ओके मग याच्यामध्ये तुम्हाला काय काय भेटेल पहा तर तुम्हाला एकूण दहा टेस्ट सिरीज भेटतील त्याचबरोबर तुम्हाला फ्रीमध्ये तलाठी भरतीचे दोन हजार अकरापासून दोन हजार बावीसपर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका भेटतील आणि त्यासुद्धा कशा भेटतील उत्तरासहित अँसर की सहित तुम्हाला या ठिकाणी काय होतील या सगळ्या प्रश्नपत्रिका तुम्हाला प्रोव्हाइड केल्या जातील ओके त्याचबरोबर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं अतिशय आय एम पी अशा नोट्स तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये काय केले जातील प्रोव्हाइड केल्या जातील ओके मग या नोट्समध्ये काय काय असतील पहा मराठी विषयाच्या नोट्स असतील इंग्रजी विषयाच्या नोट्स असतील त्याचबरोबर गणित व बुद्धिमत्ता विषयाच्या नोट्स असतील इतिहास विषयाच्या नोट्स असतील भूगोल विषयाच्या नोट्स असतील राज्यशास्त्र असल विज्ञान असेल आणि अर्थशास्त्राच्या सुद्धा काय असतील नोट्स असतील ओके मग या सगळ्यांची किंमत किती आहे एकशे पन्नास रुपये सगळ्यांची किंमत आहे परंतु विद्यार्थ्याच्या मागणीसव आपली ऑफर चालू आहे आजपर्यंत आपली काय ऑफर चालू आहे जर तुम्ही ही टेस्ट सिरीज आज घेतली तरी तुम्हाला किती रुपयाला पडेल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला तुम्हाला काय होईल टेस्ट सिरीज पडेल ओके मग हे नव्याण्णव रुपये तुम्हाला कुठं पे करायचे आहेत तर गुगल पे असेल फोनपे असेल ॲमेझॉन असेल पेटीएम असेल या ठिकाणी आपला नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा काय आपला नंबर आहे तुम्हाला काय करायचं या नंबरवरती नव्याण्णव रुपये गुगल पे किंवा फोन पे करायचे आणि तुम्ही जे नव्याण्णव रुपये पाठवले आहेत त्याचा काय करायचा एक क्रीनशॉट काढायचा आणि तो क्रीनशॉट काय करायचा मित्रांनो तुम्हाला व्हॉट्सअपला शेअर करायचा आहे व्हॉट्सअपला कोणता आहे हाच आपला व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस ओके ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक तीन आहे पहा यत्ता सातवीच्या परीक्षेत पी हा गुणानुक्रमे क्यूच्या खाली होता सी हा पीच्या वर पण क्यू च्या खाली होता इ हा क्यूच्या वर होता तर सर्वात खालचा क्रमांक कोणता काय विचारलंय सर्वात खालचा क्रमांक कोणता असा आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे सिंपल आहे तुम्हाला फक्त काय करायचं पाह या ठिकाणी तुम्हाला फक्त एक डायग्रॅम काढून घ्यायची ती डायग्राम जर तुमची बरोबर आली तर तुमचं उत्तर काय होणार आहे कन्फर्म बरोबर येणार आहे काहीही विचारू द्या मग काय सांगितलंय पी हा गुणानुक्रमे क्यूच्या काय होता खाली होता काय सांगितलंय पी हा काय होता क्यूच्या खाली होता मग समजा या ठिकाणी जर पी असेल तर पी कुठे क्यूच्या खाली म्हटलं या ठिकाणी काय होईल क्यू येईल ओके सिंपल आकृती आहे लक्ष देऊन फक्त एकदा बघून घ्या पुढं काय होईल सी हा पीच्या वर पण क्यूच्या खाली हा होता काय सांगितलंय सी पीच्या वर हा पी आहे पीच्या वर सी आहे पण क्यूच्या खाली आहे म्हणजे काय दोघांच्या मध्ये काय आहे या ठिकाणी कुठंतरी सी असणार आहे ओके त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आपल्याला ई हा क्यूच्या वर होता ई कुठे क्यूच्या वर होता या ठिकाणी क्यू आहे मग ई कुठे येईल ई हा काय क्यूच्या वर आहे ओके मग या ठिकाणी काय येईल ई येईल ओके मग आता आपल्याला विचारलंय काय आकृती आपली काढून झाली विचारलंय काय तर सर्वात खालचा क्रमांक कोणाचा किंवा कोणता असा आपल्याला विचारलंय मग खालचा क्रमांक कोणता होता बघा सगळ्यात खाली, खाली कोण आहे पी सगळ्यात खाली आहे की नाही मग कुठे ऑप्शन पी ऑप्शन क्रमांक तीन पी आहे जर या ठिकाणी विचारलं असतं सर्वात वरचा क्रमांक कोणता तर कोण आला असतं सर्वात वरती ए आहे की नाही सर्वात वरती मग या ठिकाणी आपलं उत्तर काय आलं असतं ई हे आपलं उत्तर आलं असतं म्हणजे काही विचारू द्या कसंही विचारू द्या तुम्ही फक्त एवढी आकृती जर काढायला शिकले तर तुमचा याच्यावरती कधीच प्रश्न परीक्षेमध्ये चुकणार नाही ओके पुढचा प्रश्न पहा सेम त्याच पद्धतीचा आपण काय करतो प्रत्येक पद्धतीचे कमीत कमी दोन प्रश्न घेतो ओके मग काय विचारलंय पहा यत्ता आठवीच्या परीक्षेत एम हा गुणानुक्रमे खाली होता ए हा वर होता तर काय विचारलंय सर्वात खालचा क्रमांक कोणाचा असं विचारलं सिम्पल तुम्हाला सांगितलंय मी ओके मग काय सांगितलंय पा यम हा काय गुणानुक्रमे यम हा गुणानुक्रमे बीच्या खाली होता यम कुठे बीच्या खाली आहे मग समजा जर या ठिकाणी यम असेल तर यम कुठे बीच्या खाली म्हटलं बी काय असेल या ठिकाणी कुठंतरी बी असेल बरोबर की नाही यमपेक्षा तो उंच आहे मोठा आहे ओके ठीक आहे किंवा वरती आहे पुढं काय सांगितलंय ए हा वर ए कुठे बीच्यावर बी या ठिकाणी म्हटलं ए कुठे येईल आता हा ऑप्शन आहे आपला हाच ए घेऊ आपण ओके या ठिकाणी काय होईल येईल ओके के हा काय यमच्यावर के कुठं यमच्यावर आहे यम कुठं या ठिकाणी यम आहे के कुठं यमच्यावर आहे पण यमच्यावर किती आहे हे आपल्याला कन्फर्म माहिती आहे का अजिबात आपल्याला कन्फर्म माहिती नाही मग तो यमच्यावर म्हणजे या ठिकाणी पहा याच्यापेक्षा वरती कुठं पण असू शकतो कोण यम म्हणजे इथं 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 कुठं पण असू शकतो कोण असू शकतो यम असू शकतो या पेसमध्ये कुठंही तो असू शकतो आपल्याला कन्फर्म सांगितलंय त्यांनी की तो बीपेक्षा लहान आहे एपेक्षा लहान आहे असं काही सांगितलं नाही फक्त आपल्याला काय सांगितलंय यमच्या वर आहे मग यमच्या वरती तो आपण काय केला या ठिकाणी कुठं पण गृहित धरू शकतो ओके ठीक आहे आता आपल्याला विचारलंय काय सर्वात खालचा क्रमांक कोणाचा मग सर्वात खालचा क्रमांक कोणाचा दिसतोय तुम्हाला याच्यामध्ये यमचा दिस सॉरी इथं कोण आहे के आहे आपण यम घेतला कोण आहे हा के आहे यम आपला ऑलरेडी आपण या ठिकाणी घेतलेला आहे ओके मग सगळ्यात खाली कोण दिसतोय यम दिसतोय कुठे ऑप्शन यम ऑप्शन क्रमांक तीन यम आहे परंतु आता प्रश्न पहा जर या ठिकाणी विचारलं की सर्वात वरचा क्रमांक कोणाचा तर तुम्ही उत्तर ए लिहू शकता परंतु हे उत्तर नाही यम लि के लिहिलं तर के सुद्धा उत्तर नाही या ठिकाणी उत्तर काय आपलं माहिती अपुरी आहे किंवा यापैकी नाही माहिती अपुरी आहे हेच आपलं काय येणार आहे उत्तर येणार आहे कारण आपल्याला केचं स्थान आपल्याला निश्चित करता आलेलं नाही के किती वर आहे एपेक्षा वर आहे के आपल्याला एवढंच माहिती आहे तो काय आहे वर आहे एवढंच आपल्याला माहिती आहे मग तो बीच्या बरोबरीत आहे एच्या बरोबरीत आहे का ए पेक्षा उच आहे हे माहिती आहे का आपल्याला अजिबात माहिती नाही म्हणून आपलं वरचा जर विचारलं तर आपलं उत्तर काय येईल माहिती अपुरी आहे असं आपलं उत्तर येईल आणि बऱ्याच वेळेस तुम्हाला बऱ्याच गणितामध्ये तुम्हाला माहिती अपुरी आहे असा ऑप्शन सुद्धा दिलेला असतो त्याच्यामुळे लक्षात घ्यायचे जर कन्फर्म माहिती दिली नसेल ना तर बिंदास लिहून टाकायचं माहिती अपुरी आहे ओके चला पुढचा प्रश्न पाहू आपण प्रश्न क्रमांक पाच आहे पा एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत त्यांच्या पायांची संख्या दोनशे वीस व डोक्यांची संख्या सत्तर आहे तर शेतात किती कोंबड्या आहेत असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे काय विचारलंय शेतामध्ये किती कोंबड्या आहेत असं आपल्याला विचारलंय मग या ठिकाणी तुम्हाला सिम्पल सांगतो विचारलंय कोंबड्याना तर घेताना आपण गायी घ्यायच्या घेताना जर आपण गायी घेतल्या तर आपलं उत्तर येताना काय येणार मित्रांनो कोंबड्या हे आपलं उत्तर येणार आहे ओके मग या ठिकाणी पहा तुम्हाला सिंपल काय सांगतो सिंपल मेथड एक पहा काय करायचंय डोक्यांची संख्या किती आहे डोक्यांची संख्या किती आहे सत्तर आहे बरोबर डोक्यांची संख्या किती आहे सत्तर आहे मग असं समजू आपण त्या ठिकाणी काय होत्या सत्तरच्या सत्तर गायी होत्या मग सत्तर जर गायी असतील तर पायाची संख्या काय होईल सत्तर गुणिले गायीला पाय किती असतात रे चा, चार पाय असतात की नाही मग सत्तर गुणिले चार सात चोक किती अठ्ठावीस पुढचा शून्य काय होईल जशाच तसा जर त्या सगळ्या गायी असत्या तर किती पाय असते दोनशे ऐंशी पाय असते परंतु इथं किती पायाची संख्या आहे दोनशे वीस आहे मग काय करायचं दोनशे ऐंशी वजा दोनशे वीस म्हणजे दिलेल्या पायाची संख्या दोनशे ऐंशी वजा दोनशे वीस केल्या बरोबर किती राहतात या ठिकाणी आपल्या बरोबर किती राहतात साठ राहतात आणि आता छेदामध्ये काय करायचं पा गाई आहेत आणि कोंबड्या आहेत गाईला पाय किती असतात चार असतात कोंबड्याला पाय किती असतात दोन असतात मग दोन्हीच्या पायामधला फरक किती आहे चार वजा दोन बरोबर किती फरक आहे दोनचा फरक एक नाही मग छेदामध्ये काय करायचं दोन घ्यायचं काय होईल तीन पुढचा शून्य जसाच तसा किती आल्या कोंबड्या तीस कोंबड्या आल्या पाबर ऑप्शन कुठं तीस ऑप्शन क्रमांक दोन आपल्याला तीस दिलेला आहे सिंपल मेथड आहे मित्रांनो फक्त समजून घ्या मग या ठिकाणी कोंबड्या जर तीस असतील बरोबर जर आपल्याला विचारलं असतं की बघ कोंबड्या नाही या ठिकाणी गायी किती आहेत ते सांगा तुम्ही कोंबड्या आम्हाला माहिती आहेत किती आहेत तुम्ही गायी सांगा किती आहेत तर आपण काय केलं असतं एकूण डोक्याची संख्या किती होती सत्तर होती मग सत्तर वाजा तीस कोंबड्या केल्या बरोबर खाली गायी किती राहतील चाळीस राहतील मग गायीची संख्या या ठिकाणी किती आहे मित्रांनो तर ती चाळीस आहे लक्षात येत आहे अतिशय सिंपल अतिशय सोपं आहे फक्त तुम्ही मेथड एकदा समजून घ्या ओके अजून एक पुढचा प्रश्न घेतलेला आहे आपण पा एका शेतात काही कोंबड्या व काही गायी आहेत त्यांच्या पायांची संख्या चौऱ्याण्णव व डोक्यांची संख्या तीस आहे तर शेतात किती कोंबड्या आहेत काय किती कोंबड्या आहेत तुम्हाला काय सांगितलं मी कोंबड्या विचारलंय ना मग आधी गायी घ्यायचं आणि जे आपल्याला विचारलं असेल ते काय घ्यायचं पुढं घ्यायचं म्हणजे येणारं उत्तर आपलं काय असणार आहे या ठिकाणी कोंबड्या असणार आहे ओके ठीक आहे मग या ठिकाणी डोक्याची संख्या किती सांगितली आपल्याला तीस सांगितली तीस घेऊन टाका तीस घ्या गुण्हे काय करायचं गाईला पाय किती असतात चार मग तीस चो किती एकशे वीस जर त्या ठिकाणी तीसच्या तीस गायी असत्या तर किती पाय असते एकशे वीस पाय असते परंतु त्या ठिकाणी पायाची संख्या किती आहे चौऱ्याण्णव आहे मग एकशे वीस वाजा चौऱ्याण्णव करा बरोबर किती राहत आहे एकशे वीस वाजा चौऱ्याण्णव हे वीस आणि हे सहा किती सव्वीस मग सव्वीस छेद काय होईल कोंबडी आणि गाई दोघांच्या मध्ये पायाचा फरक कितचा आहे कोंबडीला चार सॉरी कोंबडीला दोन पाय गायीला चार पाय फरक किती आहे दोन पायाचा फरक आहे मग छेदामध्ये दोन बे तेरा किती कोंबड्या आहेत तेरा कोंबड्या आहेत कुठे ऑप्शन तेरा ऑप्शन क्रमांक चार आहे तेरा ओके जर इथं विचारलं असतं गाई किती आहेत तर उत्तर काय आलं असतं आपलं कोंबड्या तेरा आल्या आता एकूण डोक्याची संख्या किती आहे तीस आहे मग तीस वजा तेरा बरोबर किती सतरा त्या ठिकाणी एकूण गाई किती आहेत तर, तर त्या ठिकाणी एकूण गायी सतरा आहेत कोंबड्या किती आहेत तेरा कोंबड्या आहेत दोघांच्या पायांची संख्या किती आहे चौऱ्याण्णव आहे दोघांच्या डोक्यांची संख्या किती आहे तीस आहे म्हणजे कितीही कसंही तुम्हाला विचारू द्या तुमचं उत्तर अल्वेज काय येणार बरोबरच येणार का बरोबर येणार तर या ठिकाणी आपण अगदी बेसिक पासून पाहत आहोत ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न क्रमांक सात काय विचारले पहा एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकी फुले ठेवली देवाला सात फुले वाहिली तरी सुद्धा त्याच्याकडे सात फुले शिल्लक राहिली जर मंदिराला तीस पायऱ्या असतील काय मंदिराला तीस पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुले होती असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे गणित जर वाचलं तर आपल्याला वाटतं अरे हे असं काय सांगितले आपल्याला समजा पहिली पायरी असेल तर एक फुलं व्हायलं दुसरी पायरी असेल तर दोन फुलं वाहिले तिसरी पायरी असेल तर तीन फुलं चौथी पायरी असेल तर चार पाचवी पायरी असेल तर किती फुलं वाहिलेत पाच फुलं वाहिलेत जर असं करीत गेलं सगळ्यांची बेरीज करीत गेलं तर आपल्याला काय होईल अर्धा तास या गणितामध्येच लागत आणि पायरी किती फुलं टाकले शोधायसाठी मग तुम्हाला सिंपल सांगतो तुम्हाला काय करायचंय एकूण पायऱ्या किती दिल्यात तीस पायऱ्या दिल्यात बरोबर की नाही मग त्यांनी पायरीवर किती फुलं टाकली ही जर काढायची असलं बघा पायरीवर टाकलेली फुलं टाकलेली म्हणा वाहिलेली म्हणा ओके मग ही फुले काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल पहा एकूण पायऱ्या किती आहेत तीस पायरे आहेत मग काय करायचं तीस गुणिले तीस अधिक तीस एक तीसच्या पुढची संख्या तीस गुणिले एकतीस आणि छेदामध्ये काय घ्यायचं दोन घ्यायचं तीस जेवढ्या पायऱ्या असतील तेवढ्या पायऱ्या गुणिले काय करायचं त्याच्या पुढची संख्या आणि छेदामध्ये दोन घ्यायचं मग काय होईल पहा बे एक बे इथं किती पंधरा पंधरा गुणिले एकतीस आहे गुणाकार करून घेऊ पंधरा एक पंधराशे पाच हातचा किती आला एक हातचा आला पंधरा त्रिक किती पंचेचाळीस पंचेचाळीस आणि पंचे एक किती शेहेचाळीस किती चारशे पासष्ट फुलं त्यांनी काय केलेत पायऱ्यावर टाकलेत आता चारशे पासष्ट पायऱ्यावर फुलं टाकली सात फुलं कुठे केलेत देवाला वाहिलेत आणि सात फुलं काय केलेत त्याच्याकडे शिल्लक राहिलेत म्हणजे हे किती फुलं हे सात हे सात चौदा मग चारशे पासष्ट अधिक किती चौदा बरोबर एकूण फुलं येतील आपल्याला पाचन चार किती नऊ सहा एक सात चारशे चार किती चारशे एकोणऐंशी कुठे ऑप्शन चारशे एकोणऐंशी पा ऑप्शन क्रमांक तीन आपल्याला चारशे एकोणऐंशी दिलेला आहे सिंपल फक्त या ठिकाणी तुम्हाला काय काढता आलं पाहिजे की त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांक इतकी फुलं ठेवली आहेत मग त्याने एकूण किती फुलं पायरीवर ठेवली आहेत एवढं तुम्हाला काढता आलं पाहिजे एवढं तुम्हाला काढता आलं तर फक्त मग बाकी काय करायचंय देवाला वाहिलेली फुलं बेरीज करायची त्याच्याकडे शिल्लक राहिलेली फुलं त्याच्यामध्ये बेरीज करायची ओके एकूण फुलं काय होतील आपल्याला मिळून जातील अजून एक गणित घेतलेलं आहे कळालं नसेल तर या गणितात समजेल पहा काय सांगितलंय एक व्यक्ती मंदिरात पूजेसाठी जात असताना त्याने प्रत्येक पायरीवर पायरीच्या क्रमांका इतकी फुलं ठेवली देवाला अकरा फुले वाहिली तरी सुद्धा त्याच्याकडे दोन फुले शिल्लक राहिली जर मंदिराला पंचवीस पायऱ्या किती पायऱ्या आहेत मंदिराला पंचवीस पायऱ्या असतील तर त्या व्यक्तीजवळ किती फुलं होती असं विचारलंय काय सांगितलं तुम्ही एकूण पायऱ्या किती आहेत पंचवीस पायऱ्या मग पंचवीस गुणिले काय होईल पंचवीसच्या पुढची संख्या सव्वीस छेदामध्ये काय होईल दोन ओके काय होईल तेरा दुने किती सव्वीस तेरा गुणिले पंचवीस गुणाकार करून घ्यायचा तेरा पाश्ट, पाश्ट सी पाच किती पासष्ट पासष्ट पाच हातचे किती आले सहा तेर दुने सव्वीस सव्वीस अधिक सहा बरोबर किती बत्तीस त्यांनी पायरीवर किती फुलं टाकले आहेत तीनशे पंचवीस फुलं काय केलेत पायरीवर टाकलेत हे फुलं कोणते आहेत पायरीवर टाकलेल्या लक्षात ठेवा हे फुलं कोणते आहेत पायरीवरती टाकलेले फुलं आहेत किती तीनशे पंचवीस पण आपल्याला काय विचारलंय त्या व्यक्तीजवळ एकूण किती फुलं होती मग त्यांनी काय केलंय त्यातले अकरा फुलं देवाला सुद्धा टाकलेले आहेत आणि दोन फुलं त्याच्याकडे काय आहेत शिल्लक सुद्धा आहेत मग हे अकरा अधिक दोन किती झाले तेरा मग तीनशे पंचवीस अधिक काय होईल या ठिकाणी तेरा बेरीज करून घेऊ पाचन तीन किती आठ दोन एक तीन 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 किती तीनशे अडवतीस कुठे ऑप्शन तीनशे अडवतीस ऑप्शन क्रमांक पहिलाच दिलेला आहे आपल्याला तीनशे अडवतीस सिंपल लक्षात येत आहे अतिशय सोपं आहे फक्त या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे अगोदर एकूण पायरीवर किती फुलं टाकली किती फुलं पायरीवरती वाहिली हे काढायचं आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा काय करायचंय राहिलेले फुलं त्याच्यामध्ये काय करायची बेरीज करून घ्यायची आहे ओके सिंपल पुढचा प्रश्न नऊ नंबर एका स्पर्धेत सॉरी एका पार्टीत चाळीस लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एक एकदा एकमेकाशी हस्तांदोलन केले तर एकूण एक एक के किती हस्तांदोलन होतील असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे काहीच करायचं नाही एकूण लोक किती आहेत चाळीस लोक आहेत ठीक आहे चाळीस गुन्हेले काय करायचे पा चाळीसच्या अलीकडली संख्या घ्यायची मग चाळीसच्या अलीकडली संख्या किती आहे एकोणचाळीस आणि छेदामध्ये काय करायचे दोन घ्यायचे मग काय होईल बेक बे 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 दुने चार पुढचा शून्य जसा तसा वीस वीस गुणिने एकोणचाळीस गुणाकार करून घ्यायचा शून्याशी काय राहील शून्य राहील दोन गुण्य नऊ बेनव किती अठरा आजचाला एक बेत्रिक सहा ने एक किती सात किती हस्त होतील सातशे ऐंशी कुठे ऑप्शन सातशे ऐंशी ऑप्शन क्रमांक तीन दिलेला आहे सातशे ऐंशी काय केलं तुम्हाला पुन्हा सांगतो जेवढे लोक असतील तेवढी संख्या घ्यायची गुणिले काय करायचं त्याच्या अलीकडली कर संख्या आणि छेदामध्ये काय करायचं दोन घ्यायचे ओके आपलं उत्तर काय येईल कन्फर्म बरोबरच उत्तर आपलं येईल पुढचा प्रश्न आपला शेवटचा दहा नंबर एका पार्टीत बत्तीस लोक एकत्र आल्यानंतर प्रत्येकाने एक एकदा प्रत्येक अशी एकमेकांशी हस्तांदोलन केले तर एकूण एक एक के एक किती हस्तांदोलन होतील असं आपल्याला विचारलेलं आहे सिंपल प्रश्न आहे काढता आला उत्तर तर लगेच काढायचं आणि काय करायचं कमेंटमध्ये सांगायचं ज्याला उत्तर येणार नाही त्याने काय करायचं आहे नऊ नंबरचा प्रश्न बघायचा आहे पुन्हा एकदा नऊ नंबरचा प्रश्न बघायचा आहे जोपर्यंत तुम्हाला उत्तर येत नाही तोपर्यंत नऊ नंबरचा प्रश्न बघायचा आहे ओके सबस्क्राईब करायचं राहिलं असेल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल पण लाईक करायचं विसरला असाल तर एक लाईक सुद्धा मित्रांनो नक्की करत जा आपल्या व्हिडिओला धन्यवाद मित्रांनो भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र